मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर 2024 अखेर पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले. मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत विधान परिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री चव्हाण यांनी उत्तर देत म्हणाले की या महामार्गादरम्यान पनवेल ते इंदापूर ही लांबी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत आहे. पनवेल ते कासू या लांबीमधील काम जवळपास पूर्ण झाले असून फक्त सेवा रस्ते आणि गडब येथील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. कासू ते इंदापूर या लांबीमध्ये 72% काम पूर्ण झाले असून भुयारी मार्ग उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.